काय अपेक्षा त्यांची तुम्हाला आता विद्यमान आमदार आहे आता अपेक्षा काय आता जुन्नर तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुढे न्यायचं आहे जो पर्यटनाचा DPR तयार करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे तिथून 4 सर्किट्सनुसार डेव्हलपमेंट आपण चालू करतोय एक ऐतिहासिक सर्किट आहे एक नैसर्गिक आहे एक आध्यात्मिक आहे आणि एक साहसी पर्यटनाचं आहे त्याचं काम आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे त्याचबरोबर बिबटमुक्त हा तालुका होण्याकरता आपल्याला सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या उपाययोजना करायच्या आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून जे करायचे आहेत ते पुढं वस्तुनिष्ठी आपण घेऊन जाऊन आजपर्यंत जे काही कार्य केले ते पुढं घेऊन जायचं आहे या तालुक्याला दिवसा वीज मिळण्याकरता आपण आता जी काही कॅपॅसिटी वीज पुरवण्याची आपल्या तालुक्यातली आहे ती सर्वांना एका दमात वीज पुरवू शकणार नाही अशा प्रकारची प्रणाली आहे म्हणून सौर ऊर्जा प्रकल्प आपण जे काही काम हाती घेतलेले आहेत ते आपल्याला एकत्रितपणे पुढे घेऊन जायचं आहे या तालुक्यात अनेक रस्ते पाणी पुरवठ्याचे स्कीम जे आता चालू आहेत त्याच्यातल्या काही उणेवा असेल त्रुटी असेल ते फेर सर्वेक्षणाला गेलेले आहेत त्याला आपलं पुढे घेऊन जायचं आहे विशेषतः आदिवासी डोंगर दऱ्यातला भाग मोठा आहे जिथं पाणी पुरवठ्याच्या स्कीमचं काम चालू आहे त्या पाणी पुरवठ्याच्या स्कीमचं मेंटेनन्स आणि लाईट बिल ते आदिवासी भागातले गाव उचलू शकणार नाही त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडून आपल्याला स्पेशल प्रोव्हिजन ही करावी लागणार आहे असे अनेक कामं आहेत लोकहितासाठी रोजगारासाठी आपलं पुढं घेऊन जायचं आहे शिक्षणाने आपला तालुका समृद्ध आहे तो पुढं घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मनामधले जे मानस आहे की त्यांना अंतराळातली अभ्यास करणारी शाळा निर्माण करायची आहे ती आपलं परिपूर्ण पद्धतीने पुढं घेऊन जाण्यासाठी आपलं असे काम आहे शेवटी काय आमदार होतात पुढं बदलतील अजूनही काय होईल पण जुन्नरच्या लोकांचं हित याच्यामध्ये मागं पडणार नाही ते अबाधित राहिलं पाहिजे आणि पुढं चांगल्या पद्धतीने ते कार्य करण्यासाठी आपण काम करत राहू